नमस्कार, अंजनी फूड स्टॉफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण एक साधी, सरळ व अतिशय सोपी अशी रेसिपी करणार आहोत, मेथीचे पराठे. मुलांना मेथीची भाजी आवडत नाही, पण जर मेथीचे पराठे केले तर मुलं आवडीने खातात. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी साधारण बेसन आहे आणि 1 मोठी वाटी जाडी मेथी जी असते ती बारीक चिरून घेतलेली आहे. पहा, अशा प्रकारे चिरून घ्यायची आहे. आणि इथे मसाले आहेत, त्यात लाल तिखट, हळद, थोडे तीळ घेतलेले आहेत 1 टीस्पून, 1 टीस्पून ओवा आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, 2 टेबलस्पून दही घ्यायचं आहे आपल्याला, त्यानंतर थोडं जिरं घेतलं आहे, 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 5-6 पाकळ्या लसणीच्या आहेत आणि 2 छोटे तुकडे आल्याचे घेतले आहेत. हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि तेल आहे. सर्वात आधी आलं, लसूण, मिरची आणि जिरं हे आपण मिक्सरला वाटण करून घेऊया. आता इथे मी परतीत गव्हाचं पीठ काढून घेतलं आहे, त्यात आपण बेसन घालूया, आलं लसूण मिरचीचं वाटण घालूया, दही घालून घेऊया, आता सर्व मसाले घालून घेऊया. थंडीचे दिवस असतात त्यामुळे ओवा आणि तीळ घातलेले चांगले कधी या पराठ्यांमध्ये. मिरची आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. तर मेथी घालून घेऊयात, थोडं तेल घालूया, तेल साधं थंडच घालायचं आहे, गरम घालण्याची गरज नाही. तर हे सर्व आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि पीठ मळायचं आहे आपल्याला. जसं चपात्यांचं पीठ मळतो त्याचप्रमाणे मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे, अगदी घट्टही नाही आणि अगदी सैसरही नाही असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तेलाचा हात लावून सारखं करून घ्यायचं पीठ. हे पीठ आता आपण 15 ते 20 मिनटं तरी झाकून ठेवूया, मग त्यानंतर परोठे करायला घेऊया. तर 15-20 मिनटानंतर आता आपण परोठे करायला घेऊया. पीठ पुन्हा एकदा जरा सारखं करून घेऊया. थंडीच्या दिवसात छान येते मेथी, त्यामुळे हे पराठे जरूर करावेत. त्यात आणि तीळ, ओवा, जिरं हे असल्यामुळे मेथी बाधतही नाही पोटाला आणि शरीरासाठी चांगलीही. मुलंही आवडीने खातात हे परोठे. एक बाजू शेकून झाली आहे, आता दुसरी बाजू शेकून घेऊया. चपात्यांप्रमाणेच हे पराठे शेकून घ्यायचे आहेत. एक पराठा शेकतो आहे तव्यावर, तोपर्यंत आपण दुसराही लाटून घेऊया. हे पराठे तुम्ही टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी करू शकता, तसंच एक वेळच्या कधीतरी दुपारच्या जेवणासाठीही हे पराठे करू शकता. दुसरं काही करण्याची गरज नाही. तेल लावून घेऊयात परोठ्याला, तुम्ही हवं तर तूपही लावू शकता किंवा खायला देतानाही वरून तूप लावू शकता किंवा बटर लावूनही देऊ शकता मुलांना. अशा प्रकारे आता हा पराठा आपला रेडी आहे. असेच आपण सर्व पराठे करून घेऊयात. मस्तपैकी सॉफ्ट आणि खमंग असे मेथी पराठे रेडी आहेत. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज शेअर, लाईक आणि कमेंट करा. पुन्हा भेटूया लवकरच नव्या रेसिपीसह. धन्यवाद.